संजय राजाराम राऊत चा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली पत्राचा घोटाळा प्रकरणातील प्रमुख साक्षीदाराला धमकीचं पत्र मिळालंय स्वप्ना पाटकर यांच्या घरावर बाटली फेकण्याचा आरोप करण्यात आलाय तशी बातमी ही समोर आहे भाजप आमदार नितेश राणे यांनी स्वप्ना पाटकर यांना मिळालेल्या धमकीची बातमी दाखवत पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय स्वप्ना पाटकर यांना मिळालेल्या धमकीमुळे पुन्हा एकदा स्वप्ना पाटकर पत्राचाळ घोटाळा त्यात खासदार संजय संजय राऊतांचं आलेलं नाव राऊतांची कथित कॉल रेकॉर्डिंग आणि स्वप्ना पाटकरांचं पत्राचाळ कनेक्शन चर्चेत आलंय संजय राजाराम राऊतचा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली पत्राचा घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने कोठडी सुनावली होती या घोटाळ्यावरून नितेश एकदा संजय राऊतांवर गंभीर आरोप केलेत मध्ये ज्या महत्वाच्या विटनेस आहेत स्वप्ना पाटकर ज्या मनी लॉन्ड्रिंगच्या के केसमध्ये त्या विटनेस आहेत स्वतः त्यांच्या घरावर रात्री एक वाजता बाटल्या मारल्या गेल्या घरावर बाटल्या मारल्या गेल्या त्या घरामध्ये त्या आणि त्यांच्या वयस्कर आई राहतात आणि त्यानंतर त्यांना धमकीचं पत्र दिलं गेलं की तू जास्त टीवटीव करतेस कोण तुला वाचवणार तू तु जास्त कोर्टात आवाज केलास जास्त मोठ्या लोकांची नावं घेतलीस तर तुला आम्ही बघून घेऊ अशा पद्धतीचं धमकीचं पत्र आणि बाटल्या ह्या सपना पाटकरांच्या घरी मारल्या गे गेल्या आता ह्या कोण सपना पाटकर आहेत डॉक्टर सपना पाटकर ज्यांना शिव्या देत असताना संजय राजाराम राऊतचं एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली ज्या आपल्यासारख्या असंख्य मीडियाच्या मित्रांनी बाटली फेकण्यात आली त्यांना बाटलीतून धमकीचं पत्र देण्याची बातमीही त्यांनी दाखवली इतकंच काय तर स्वप्ना पाटकर यांच्या कुटुंबियांना भेटण्याचीही नितेश राणेंनी तयारी दाखवली या निमित्ताने पुन्हा एकदा स्वप्ना पाटकर आहेत तरी कोण या चर्चा उधाण आलंय कोण आहेत स्वप्ना पाटकर पत्राचा पुनर्विकास प्रकल्पाच्या घोटाळ्यातील साक्षीदार स्वप्ना पाटकर या मुंबईतील सांताक्रुज परिसरात राहतात पेशाने मानसोपचार तज्ज्ञ मुंबई उपनगरात त्यांचं क्लिनिक आहेत त्यांनी सिनेनिर्मात्या म्हणूनही काम पाहिलंय त्या बाळकडू सिनेमाच्या निर्मात्या आहेत दोन हजार सात साली राऊतांशी स्वप्ना पाटकर यांनी सामना कार्यालयात भेट झाल्याची माहिती दिली आहे संजय राऊतांनी बिझनेस पार्टनर होण्याची ऑफर दिल्याचा स्वप्ना पाटकर यांचा दावा आहे पण ही ऑफर नाकारल्याचंही स्वप्ना पाटकर यांनी स्पष्टोक्ती दिली आहे स्वप्ना पाटकर या सुजित पाटकर यांच्या पत्नी होत्या पण नंतर त्यांचा घटस्फोट झाला आहे दोन हजार सोळामध्ये याबाबत नकार दिल्यानंतर सामना कार्यालयात राऊत आणि पाटकर यांच्यात तुतुमयमय झाल्याचं सांगण्यात येतं संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्यातील संवादाची एक ऑडिओ क्लिप ही जोरदार व्हायरल झाली आहे सुजित पाटकर यांची बायको स्वप्नाच्या नावे रायगडमध्ये प्रॉपर्टी खरेदी केल्याचीही माहिती आहे कालांतराने स्वप्ना आणि सुजित पाटकर एकमेकांपासून वेगळे झाले आता स्वप्ना पाटकर यांना पुन्हा एकदा धमकीचं पत्र आल्याने त्या चर्चेत आल्या आहेत संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांची एक कथित सत्तर सेकंदाची ऑडिओ क्लिप जोरदार व्हायरल झाली होती याच ऑडिओ क्लिपचा उल्लेख आता नितेश राणे यांनी देखील केलाय का नाही मला शिकवते का can... you... आले, आले, तू ऐकून घेतो म्हणून तू, तू? तू काय समजते का मला माझ्या नादा लागायचं नाही तुला परत सांगतो मी करून ठेव आय डोंट आय एम नॉट इंटरेस्टेड इन टॉकिंग टू यू यू हे रेकॉर्ड कर आणि पोलिसात घेऊन जा तुला दाजला जा You, nah, <laughs> ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती या तक्रारीनुसार वाकोला पोलिसांनी संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता पत्राचाळ प्रकरणात स्वप्ना पाटकर यांचं नाव कसं आलं महाराष्ट्र गृहनिर्माण आणि म्हाडाची काही जमीन आहे ही। हीच पत्राचाळ तयार करण्याचं काम प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलं पण त्यांनी या चाळीचा काही भाग खाजगी कंपन्यांना विकल्याचा ईडीचा आरोप आहे पत्रा चाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप प्रवीण राऊत यांच्यावर करण्यात आलाय प्रवीण राऊत यांच्या कंपनीला पत्राचाळीतील तीन हजार फ्लॅटचं काम देण्यात आलं होतं त्यापैकी सहाशे बहात्तर फ्लॅट भाडे करारासाठी राखीव ठेवण्यात आले होते बाकी म्हाडा आणि बिल्डर यांच्यात वाटून देण्यात येणार होते पण दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा दरम्यान प्रवीण राऊत यांनी चाळीचे अनेक भाग खाजगी बिल्डर्सला विकल्याचा आरोप आहे तपासादरम्यान यातून काही पैसे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना मिळाल्याचं स्पष्ट झालं त्यातून वर्षा राऊत यांनी काही फ्लॅट घेतल्याचंही समोर आलं याच पैशातून सुजित पाटकर यांनी आपल्या पत्नीच्या नावाने म्हणजेच स्वप्ना पाटकर यांच्या नावाने काही मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप झाला आणि त्यामुळे ईडीने प्रवीण राऊत वर्षा राऊत सुजित पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांच्या तब्बल अकरा ठिकाणच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या ईडीला असा संशय आहे की या सगळ्या मालमत्ता पत्राचाळ घोटाळ्यातून विकत घेण्यात आल्या होत्या आणि म्हणूनच सध्या सुजित पाटकर यांच्याबरोबर घटस्फोट झालेल्या स्वप्ना पाटकर यांची साक्ष पत्राचाळ घोटाळा प्रकरणात महत्त्वाची समजली जाते स्वप्ना पाटकरांनी अनेकदा आपल्यावर राजकीय दबाव असल्याचा जीवाला धोका असल्याचं उघडपणे बोलून दाखवलं आहे आता पुन्हा एकदा त्यांना धमकीचं पत्र आलं आहे पण यावेळी त्यांची बाजू संजय राऊतांचे कट्टर राजकीय विरोधक नितेश राणे यांनी घेतली आहे त्यांनी स्वप्ना पाटकर यांना भेटण्याचीही तयारी दर्शवली आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर स्वप्ना पाटकर पुन्हा एकदा गौप्यस्फोट करतात का स्वप्ना पाटकरांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामुळे संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत सापडतात का हे पाहणंच महत्वाचं ठरणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका